नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस होई शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा देखील पाऊस बघायला मिळू शकतोय तर सविस्तर संपूर्ण जिल्ह्याचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पाऊस होई शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेलायकोन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर मित्रांनो चला सविस्तर जाणून घेऊ किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे येत्या चोवीस तासामध्ये तर सुरुवातीला या ठिकाणी कोकण किनारपट्टीला बघूया या ठिकाणी बघू शकता सावंतवाडीमध्ये सिंधुदुर्गमध्ये या ठिकाणी सावंतवाडी वेंगुर्ला रोजबंडा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र हलक्या स्वरूपात पाऊस राहील मात्र या ठिकाणी आंबोली आणि रामघाट या ठिकाणी थोडं जोर वाड्याला बघायला मिळू शकतो चांदगडकडे हलक्या स्वरूपात राहील तसंच या ठिकाणी महापन कुडल मालवण वायगणी पैप कासल दिगडाला या सर्व परिसरामध्ये देखील हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे पाऊस जोर मात्र कमी राहण्याची शक्यता या ठिकाणी आहे कणकवली कुणकेश्वर या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात राहील पोंडा राधानगरी आणि गगनबावडा गगन, नगर, यादिकनी। यादिकनी पतन, राजा, या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात राहील मात्र थोडा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो गगनबावडा आणि राधानगरी कोल्हापूरकडे या ठिकाणी तसं या ठिकाणी खारेपतन राजा राजापूर या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पाऊस शकत आहे तर विजयदुर्ग वडापेठ पुरंगड हा जो परिसर आहे या भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील आणि बऱ्याच ठिकाणी वातावरण देखील कोडे बघायला मिळू शकते मित्रांनो रायपतन लांजा या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे तसंच या ठिकाणी रत्नागिरीला बघितला असा रत्नागिरी नेरवा मुलगुंड हा जो परिसर आहे हे दावी या सर्व परिसरामध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळणार आहे पावसा जो कमी राहण्याची शक्यता आहे तसंच बेलकर साखरपा देवरुख आणि संगमेश्वर या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात राहील मात्र थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आणि तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस बघायला मिळू शकतो या भागामध्ये मखजान सानवाडा या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा कोयनापतांकडे हलक्या स्वरूपात तसेच या ठिकाणी श्रीसिंगे आरळ सौराट व सोटफोर्ट या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे आणि मित्रांनो हा जो पट्टा आहे या ठिकाणी बघू शकता संगमेश्वर मखजान सानवाडा चिपळूण लोटे तसंच या ठिकाणी चाकदेव खेड गोगरे या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात राहील मात्र थोडं दूर वाढलेला बघायला मिळू शकतो आणि तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकते तसं मित्रांनो या ठिकाणी बघू शकतो रत्नागिरी नेरवा मुलगुड स येवी मार्ग तामणे तर दादोल दागाव दापोला हा जो परिसर आहे या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे पावसा जर मात्र कमी राहणे शकत आहे आणि पाचपंढरी केलसीतच या ठिकाणी श्रीवर्धन आणि या ठिकाणी मांडगड या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात राहील मात्र या ठिकाणी पोलादपूर महाड गोरेगाव या सर्व परिसरामध्ये थोडं जोर वाढलेला बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपातच राहील परंतु थोडं जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय आणि महाबळेश्वरकडे देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आणि इंदा या ठिकाणी बघू शकता ताला इंदापूर जिथे लावासा हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शकत आहे या ठिकाणी आणि आहे आसपासच्या परिसरामध्ये मुरुज जंजिरा काशी तसे अठिण रोहा सुधागड या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच पाऊस अशी आहे सुधागडकडे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच देखील होऊ शकतो आहे रायगडकडे बघितला असं या ठिकाणी बघू शकता अलिबाग चोंडी पेजरी हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे पेन शेरावली खोपोली हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो आहे शिंदे या ठिकाणी देखील आपल्याला पाऊस जोर थोडा कमी बघायला मिळेल हलक्या स्वरूपातच पाऊस शकत आहे कुसर कर्जत पनवेल तस या ठिकाणी नेरळ या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात राहील मात्र थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो नवी मुंबईकडे देखील हलक्या स्वरूपात राहील मात्र या ठिकाणी बघू शकता उरण मुंबई बै वरळी कोळीवाडा तसंच या ठिकाणी किरचनवाडा उमवाडी मीराबाई यंदर या ठिकाणी हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे जोर मात्र कमी स्वरूपात राहण्याची शक्यता या ठिकाणी आहे उंबरपाडा पिल्वी शहापूर तस या ठिकाणी बघू शकता खडावली या सर्व परिसरामध्ये हलके ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे आणि मित्रांनो पालघरमध्ये बघितलं असता सपाली सा गोदमाल तसं या ठिकाणी मानोर पालघर हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे तसं या ठिकाणी वाडा परळी आणि कुदन मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय बोईसर वानगाव आणि कासा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे येत्या चोवीस तासामध्ये तर मित्रांनो विदर्भामध्ये पाऊस जोर चांगलाच वाढलेला बघायला मिळू शकतो काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाची पाऊस अस शिकत आहे नागपूरमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो नागपूरमध्ये पाच गावकडे थोड़ा जोर कमी राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी बघू शकता मध्यम स्वरूपाचंच राहील तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो पाच गावकडे आणि नागपूर कामपट्टी वागोली परछवणी सावनेर कमळेश्वर धामणा हिंगणा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकता आज दिवसभरामध्ये आहे येत्या चोवीस तासामध्ये तसं या ठिकाणी काटोल कोंडाली आणि या ठिकाणी धोतीवाडा या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकते पाऊस जोर थोडं जास्त राहील आणि मित्रांनो भंडारा जिल्ह्यामध्ये बघितला असतं या ठिकाणी भंडारा तुमसर रामटेक खुडसापर तिरोडी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तसं उमरेड पवणीकडे पाऊस जोर थोडा पवणीकडे कमी राहील हलक्या स्वरूपात देखील बघायला मिळू शकते आणि उमरेडकडे मध्यम स्वरूपात पाऊस शकत आहे गोंदियामध्ये बघितलं असता या ठिकाणी तिरोरा गोंदिया हा जो मधला परिसर आहे या सर्व परिसरामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी दांजी वारासिवनी बालाघाट या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस साकोली देऊरीकडे देखील दे मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे आणि गडचिरोलीकडे बघितलं असं देसाईगंज आरमोरी चिमोरशिंद देवा ही देसाईगंज आणि आरमोरीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होईल आणि या ठिकाणी बघू शकता चिमोरशिंद देवाईकडे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे तसे या ठिकाणी गडचिरोलीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा गडचिरोली मूल या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा तसे या ठिकाणी मुरुमगावकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो कापसीकडे हलक्या स्वरूपाचा या ठिकाणी चामोशी मूलचेरा एटापल्ली बांबर गडाहेरी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आज दिवसभरामध्ये थोडं जोर जास्त राहणे शकत आहे आणि चंद्रपूरमध्ये बघितलं असता राजुरा चंद्रपूर हलक्या मध्यम स्वरूपाचं राहील आणि भद्रवतीकडे मात्र हलक्या स्वरूपातच पाऊसच शकत आहे तसंच या ठिकाणी यवतमाळमध्ये वनी इकडे बघू शकता हलक्या स्वरूपात पाऊसच शकत आहे पांढरकावडाच्या आसपासच्या परिसरामध्ये पांढरकावडा करंजी मोहाडा घाटंजी परवा पेंढारी पतनबोरी गोमूत्रे गोमूत्री या ठिकाणी धानोरा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे कॅप दिगरजदा दिग्रस या ठिकाणी पुसद दरवा यवतमाळ सर्वत्र हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे नेरकडे देखील हलक्या स्वरूपात राहील मात्र या ठिकाणी बघू शकता बाबुळगाव आणि फुलेगाव तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये बघितला असं या ठिकाणी बघू शकता देवळी वर्धा हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पुलगावकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा होईल कोल्हापूरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचाच पाऊस शक्यत आहे तसं या ठिकाणी सेलूकडे बघितलं असतं सेलूकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये आणि मित्रांनो या ठिकाणी तुळजापूर बारबडी या ठिकाणी थोडं जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय मात्र समुद्रपूरकडे समुद्रपूर जाम तर सिंह या परिसरामध्ये बघितलं असं हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे वाढण्यावर वाडकी पुणे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे या ठिकाणी आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये थोडं जोर कमी राहण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो या ठिकाणी आर्वी असे बघितलं असं आर्वी तळेगाव आष्टी या ठिकाणी मध्यम स्वरूपाच राहील तर कारंजाकडे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे मध्यम स्वरूपाचा जास्त प्रमाणामध्ये पाऊस कारंजाकडे बघायला मिळू शकतोय तर अमरावतीमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अमरावती बादनगरात चांदूर हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे दामनगाव रेल्वे धामणगाव पुलगाव या सर्व परिसरामध्ये हलके ते तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो मुजरीकडे हलक्या स्वरूपात राहील तसंच या ठिकाणी मोर्शीकडे हलके ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा वरुड आणि नरखेडकडे हलक्या स्वरूपातच पाऊस शकत आहे तसं इकडे अचलपूर आणि खदारा हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो अकोल्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण देखील कोडे बघायला मिळेल तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी खामगाव या ठिकाणी बघू शकता अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलारा बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे पातूरकडे पाऊस शक्यता नाही आणि वाशिमच्या उत्तर भागाकडे बऱ्याच भागामध्ये वातावरण देखील कोडे बघायला मिळू शकतो या ठिकाणी बघू शकता मालेगाव मरसूळ पातूर या सर्व परिसरामध्ये पाऊस शक्यता नाही झालास तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय शक्यता तशी फारच कमी आहे मंगळूर काळ या ठिकाणी बघू शकता कारांजा या परिसरामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी रिठाळ रिसोड या ठिकाणी बघितला असा भापूर लोणी जयपूर या सर्व परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात आणि बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे बघायला मिळू शकते आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी मेहकर कोधापूर तर चिखली या परिसरामध्ये शक्यता तशी फारच कमी आहे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे अहमदपूर कलवड बुलढाणा गेर्डा या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे तसंच या ठिकाणी बघू शकतं देऊळगाव राजाकडे काही भागामध्ये वातावरण कोडे तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे देऊळगाव राजा बिबी लोणारी या परिसरामध्ये आसपासच्या परिसरामध्ये मोहराकडे देखील हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे तसंच मोटाला खामगाव या ठिकाणी काही भागामध्ये वातावरण कोडे राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि जळगाव जामोदच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहणे शक्यता आहे या ठिकाणी बघू शकता आडवल बुद्रुक तसंच या ठिकाणी मादखेड या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता नाही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो जळगाव जामोदच्या उत्तर भागाकडे पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे हलक्या स्वरूपातच आहे तर मित्रांनो खानदेशामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता जा जळगावमध्ये या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये भुसावळकडे हलक्या मध्यम स्वरूपाचं राहील जळगाव एरंडोल धरणगावकडे मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे येत्या चोवीस तासामध्ये तसंच मित्रांनो मुक्ताईनगरकडे काही भागामध्ये वातावरण कोडे राहील तर तुळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि रावेरकडे देखील शक्यता तशी फारच कमी आहे झालास तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकते फैसपूर जानवारीतच यावलं या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे इरापूर आडगाव आडगड चोपडातच काढोरी या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो अमळनेरकडे हलक्या स्वरूपात राहील पाचोराकडे तुरळक ठिकाणी थोडं जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आणि या ठिकाणी पाचोराकडे आणि परोळाकडे बघितलं असं हलक्या ते तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकते पाचोरा भडगावकडे या ठिकाणी बघू शकता हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे पाहूर जामनेर बोदवड या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो पावसाचा जोर मात्र कमी राहणे शकत आहे धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असं धुळे अंजांनावरारी या ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील मात्र थोडं जोर वाढलेला बघायला मिळू शकतो कुसुंबे अंजाले धुळे अंजांग नावारी या परिसरामध्ये तसेच या ठिकाणी कापडणे चिंच खेडे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता शकत आहे साखरमध्ये देखील हलक्या स्वरूपात आणि तुळक ठिकाणी या ठिकाणी डोमकाणी या ठिकाणी थोडं जोर वाढलेला बघायला मिळू शकते साखळी बिहड तसं या ठिकाणी बघू शकतो मसाले दुसाने या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता शकत आहे पावसाचा जोर थोडा कमी राहण्या शकत आहे तस या ठिकाणी देवी तसंच चिमठाणी सिंधखेडा सिंदखेडा लगत च्या परिसरामध्ये काही भागामध्ये वातावरण कोडे राहील तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो दोंडाईचा या ठिकाणी पाऊस शक्यता नाही येत्या चोवीस तासामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो अंशत्र ढागाव वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील शक्यता तशी फारच कमी आहे आणि शिरपूरला देखील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील शक्यता तशी फारच कमी आहे काही भागामध्ये वातावरण देखील कोडे बघायला मिळणार आहे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये घेतला असता नंद्रवार कोपरली शहादा तसे या ठिकाणी तळोदा या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता फारच कमी आहे आणि झाला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते अकलकुवाकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते मात्र अकरणीकडे हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो अकरणी तसं आसपासच्या लगतच्या सर्वच परिसरामध्ये मित्रांनो या ठिकाणी तसंच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता नावपूर आणि विसरवाडीकडे मात्र हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपाचाच राहील मात्र थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे नावापूर विसरवाडी आंबली तसे या ठिकाणी पानगाव आसपासच्या परिसरामध्ये तर मित्रांनो नाशिकमध्ये बघितलं असं सापुताराकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा वणीकडे हलक्या स्वरूपात खरपाडा या ठिकाणी देखील आपल्याला हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं त्र्यंबक गतपुरीकडे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे तसंच नाशिक नेफाड तसं या ठिकाणी बघू शकता आसपासच्या लगाच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे सटाणा देवळा चांदवड या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मनमाड या ठिकाणी मालेगाव कडे थोडं जोर वाढलेला राहील मनमाडकडे हलक्या स्वरूपात मात्र येवला या ठिकाणी बघितला असता हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील या भागामध्ये आहे तर मित्रांनो इकडे कोपरगाव अहमदनगरमध्ये उत्तर भागाकडे बघितला असा कोपरगाव जवळ के शिर्डी पुलतांबा कलवड वावी या ठिकाणी औरंगाबादकडे वैजापूर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय तसंच या ठिकाणी नाशिकमध्ये निमगाव शिन्नर शिन्नर या ठिकाणी देखील थोडा जोर वाढलेला राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय आज दिवसभरामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे डुबरे तसंच या ठिकाणी नांदूर शेंगोटे या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे आसपासच्या परिसरामध्ये कलवड लोणी तसंच या ठिकाणी आश्वी संगमनेर श्रीरामपूर तसंच या ठिकाणी टाकळीभान हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी पाऊस शक्यता आहे तसं अकोला शमशेरपूर या ठिकाणी बघू शकता शमशेरपूर अकोला राजूर या परिसरामध्ये मात्र पाऊस जोर कमी राहील हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे वरवंडी देवळ प्रवारात प्रवारातच या ठिकाणी राहुरी व वडोळ भैरोबा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे आसपासच्या परिसरामध्ये आणि मित्रांनो अहमदनगरच्या बाकी भागाकडे बघितला असता या ठिकाणी घोडेगाव भगूर पातळी हलके ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा अहमदनगर राळा तस काडा जामखेड कर्जत तसंच या ठिकाणी श्रीगोंदा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पाऊस शकत आहे पावस जोर मात्र कमी राहण्याची शक्यता बाकी सर्व परिसरामध्ये अहमदनगरच्या आहे आणि मित्रांनो पुण्यामध्ये बघितला असा जुन्नर मंचर चाकण या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा राहील थोडा जोर वाढलेला राहील पुणे सासवड तसंच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो लोणत फलटण बारामती हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे पाऊस जोर मात्र कमी राहण्याची शक्यता आहे साताऱ्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे देखील बघायला मिळणं मिळू शकते तसंच या ठिकाणी सातारा कोरेगाव देवरा या परिसरामध्ये पाऊस शकत नाही झाला सूत्र लागते आणि अधूनमधून हलक्या सरकार बघायला मिळू शकतो रेमपूर अंधापूर ससावेले उमराज या परिसरामध्ये अंशता ढगाळ वातावरण राहील झाला असतो तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते मायनी वडूस देवडी नेधाल मोवल्ली या सर्व परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होऊ आहे अधूनमधून हलक्या सारी बघायला मिळेल आणि काही भागामध्ये दे वातावरण देखील कोडे बघायला मिळणार आहे शक्यता तशी फारच कमी आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सोलापूरकडे करमाळाकडे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतं शक्यता कमी आहे इंदापूर अकलूज पिलीव या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस अश्यता आहे सांगोलीकडे पाऊस अशक्यता नाही या ठिकाणी वातावरण देखील कोडे बघायला मिळू शकते आणि पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणी देखील पाऊस शक्यता फारच कमी आहे झालास तो तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते हलक्या स्वरूपातच पावस शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी इचलगाव माहोळी या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात सोलापूरकडे देखील हलक्या स्वरूपातच पावस अशक्यता आज दिवसभरामध्ये आहे अकलकोटकडे जोर कमी राहील या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस या ठिकाणी आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो अकलकोटच्या आसपासच्या परिसरामध्ये आणि मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता सांगलीमध्ये सा, सांगलीमध्ये सांगली तासगाव कोची विटातच ता या ठिकाणी इस्लामपूर आसपासच्या लगतच्या सर्वच परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पाऊस शकत आहे आणि कोल्हापूर या ठिकाणी कोडवली इस्लामपूर या ठिकाणी बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये सर्वत्र हलक्या स्वरूपात पाऊस शक्यत आहे पाऊस जोर कमी राहणे शकत आहे कोल्हापूर तसं ज्योतिबाईल कोडोली किनी तसे या ठिकाणी कोकरडूड मलकापूर परवळा संगरुल या ठिकाणी हलक्या स्वरूपात गगनबावडा आणि राधानगरीकडे देखील हलक्या स्वरूपात राहील थोडं जोर वाढलेलं बघायला मिळू शकतोय बिद्री गारगोटी कापसे निपाणी मुरगुंड तसंच जैनवाडी या ठिकाणी सदलागा कागाली या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी औरंगाबादमध्ये मात्र थोडं जोर वाढलेला बघायला मिळू शकतो या ठिकाणी बघू शकता मित्रांनो औरंगाबादच्या काही भागाकडे मध्यम स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी गंगापूरकडे मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे तसंच वैजापूरकडे देखील मध्यम स्वरूपात आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो वैजापूर गंगापूर निंबेजळगाव या परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो बिटकीन आणि धाकेपालकडे हलक्या स्वरूपात राहील थोडं जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आणि दणक्षेत्राकडे या ठिकाणी धाकेपाल पैठणकडे हलक्या स्वरूपात दैगावणे भक्तापूर या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा गंगापूरकडे देखील मध्यम स्वरूपाच्या पावस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी संद्रामळी पिपरी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो दौलताबाद एलोर कुफा देवगाव हतनूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाची पावशक्यता आहे तसं या ठिकाणी कन्नड आंबाला साईगावन मध्यम स्वरूपात पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो चाळीसगावकडे मात्र जोर कमी राहील किशोरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो विरामगाव आणि फुलंबरी हलक्या स्वरूपात असू शकत आहे सिल्लोडकडे हलक्या स्वरूपात तसेच अणवा जनताकडे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो तसेच मित्रांनो या ठिकाणी जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबादकडे शक्यता कमी स्वरूपात आहे हलक्या स्वरूपाचं तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो तसेच या ठिकाणी बघू शकता भोकरदन समर्थनगर हसनाबाद दाबळी या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता तशी कमी आहे बदनापूर जालना हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे तारगाव तसेच या ठिकाणी पानवाडी गोलापांगरी आंबड काचोड पाचोड या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात ईश्वरनगर वाडीगोडरी तानवाडी रामशाव गौशटा मंगळूर उमापूर या सर्व परिसरामध्ये देखील हलक्या स्वरूपातच पावस शक्यता आहे पावसाजव मात्र कमी राहील आणि बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असा खोकरमोह हो, बीड या ठिकाणी गेवराई या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात माजलगावकडे देखील हलक्या ते तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतोय वडवणी तळेगाव शिरसाल सोनपेठ या ठिकाणी देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय मध्यम स्वरूपाचा कमी प्रमाणात राहील मात्र हलक्या स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो मित्रांनो या ठिकाणी पाऊस दिवसभरमध्ये आंबेजोगाईकडे शक्यता तशी फारच कमी आहे अंशतः ढगाळातून राहील झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचं होऊ शकतो आंबेजोगाई केच कळम या परिसरामध्ये तसंच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता येळम चौसाळा पाडदोळा पाटोदा खडा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी आणि काही भागामध्ये वातावरण देखील बघायला मिळू शकते कोळे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते तर उस्मानाबादमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कळम मासा तारखेड भूम या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस अशी शक्यता आहे तसं या ठिकाणी येळशी उस्मानाबाद खामगाव बे पेठ बेलिम तसंच वायरग पानगाव बारशी या सर्व परिसरामध्ये काही भागामध्ये वातरून कोळे बघायला मिळणार आहे तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात शक्यता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे तुळजापूरकडे देखील शक्यता तशी फारच कमी आहे झालास तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो लातूर जिल्ह्यामध्ये बघितला असा लातूर औसा निलंगा शिराणंद पलवदगीर या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता फारच कमी आहे झालास तर तुळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो शक्यता तशी फारच कमी आहे आणि परभणीमध्ये बघितला असा गंगाखेडकडे थोडं जोर वाढलेलं राहील बाकी भागाच्या तुलनेमध्ये तसं या ठिकाणी बघू शकता परभणीमध्ये परभणी जरीबोरी जिंतूर तर सैलू पाथरी या सर्व परिसरामध्ये शक्यता तशी फारच कमी आहे तुळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ चुकते, मात्र गंगाखेडकडे हलक्या स्वरूपात आणि थोडं जवळ वाढलेला बघायला मिळू शकतोय गंगाखेडकडे नांदेडमध्ये बघितलं असता ना नांदेड वागळा भोकर या सर्व परिसरात हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे कंधारकडे देखील हलक्या स्वरूपात मात्र अहमदपूर मुखेड देगलू रुद्र निजामाबाद धर्माबाद या सर्व परिसरामध्ये शक्यता तशी फारच कमी आहे वातावरण देखील कोडे बघायला मिळू शकते आणि झालाच तर हलक्या स्वरूपात होऊ शकतो हिमायतनगरकडे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात मध्यम स्वरूपात पावसची शक्यता कमी आहे हलक्या स्वरूपाचाच राहील मात्र थोडं जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय उमरखेडकडे हलक्या स्वरूपात राहील हिंगोलीमध्ये बघू शकता या ठिकाणी हिंगोली कळमनुरी इनापूर तसंच या ठिकाणी पुसत खंडाळा या सर्व परिसरामध्ये लगतच्या परिसरामध्ये या ठिकाणी हलक्या स्वरूपातच पावसाची आहे तसंच या ठिकाणी थोडं जोर वाढलेला जु बघायला मिळू शकतो कमळ कळमनुरी हिंगोली अंदा या परिसरामध्ये आसपासच्या परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र